पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. वेलादेव, फॅन्सच्या फरमाईशींच्या आपल्या भागात स्पर्धकांसाठी विविध क्षेत्रातल्या कलाकारांनी सुद्धा फरमाईशी केल्या आणि ऍक्च्युली काय माहितीये का, प्रतीकसाठी फरमाईश तर आलीच आहे पण एक गिफ्ट पण आलंय. अरे वा, सरप्राईज आहे. बघूया. एवी प्लीज. मी चित्रकार सारंग घोलप सर. मला अतिशय आनंद होतोय की माझा प्रिय आवडता गायक प्रतीक अरुण सोळसे आज इंडियन आयडल मराठी या रियालिटी शो मध्ये झळकतो आहे. मी त्याचा आणि माझा परिवार फार मोठा फॅन आहे. मला त्याची गायन शैली खूप आवडते म्हणून माझ्या मनाला कुठेतरी वाटलं की त्याचं एक पेंटिंग मी बनवावं आणि त्याला भेट म्हणून द्यावं. वा 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 वा. हे पेंटिंग बनवण्यासाठी मला 15 ते 20 दिवस लागले आणि तो लवकर विजयी होऊन आल्यावर त्याला हे पेंटिंग माझ्याकडून सप्रेम भेट असणार आहे. आणि माझी अशी एक इच्छा आहे प्रतीकने माझं प्रचंड आवडतं गाणं लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा हा गोंधळ त्याने या मंचावर सादर करावा. वा वा, हीच एक इच्छा आहे. धन्यवाद. क्या बात है. इतक्या मोठ्या कलाकारांनी सांगितलं की ते तुझे फॅन आहेत, तुझ्यासाठी त्यांनी गिफ्ट पण दिलं, त्यांना काय सांगशील? नक्कीच मी पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्यांनी खूप छान प्रकारे पेंटिंग बनवलं माझं, म्हणजे मी हरवून गेलो. आणि नक्की मी काकांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांचं गाणं गातोय आणि हे फक्त आणि फक्त इंडियन आयडल मराठीमुळे घडून आलं. सो थँक्यू इंडियन आयडल मराठी. वा क्या बात आहे. आता
प्रतीक आपण जजेसना विचारूच या कसं झालं तुझं गाणं बेलाताई. आय थिंक मी बोलण्याच्या आधी या गाण्याचे जे जनक आहेत म्हणजे अजय, आय थिंक तू बोलावंस या गाण्याविषयी पहिल्यांदा. मी सगळ्यात आधी ज्यांनी याची फरमाईश केली ना त्यांचे धन्यवाद करतो, बिकॉज त्या निमित्ताने ना हे नेहमी सांगतो की आमचं गाणं जेव्हा कोणी परफॉर्म करतं किंवा जेव्हा आम्ही परफॉर्म करतो तेव्हा ते गाणं नुसतं येत नाही, त्याच्याबरोबर एवढ्या घटना एवढ्या गोष्टी अशा धबधब्यासारख्या कोसळतात आमच्यावरच येऊन. सो त्याच्याबरोबर येणाऱ्या एवढ्या आठवणी सगळ्याच असतात चांगल्या वाईट, पण त्या आल्यानंतर ना एक असं थोडंसं ऑलरेडी गहिवरलेलो असतो संगीतकार म्हणून माणूस म्हणून, आणि त्याच्यात काही वेळापुरतं विसरून जातो की आमचं गाणं आहे. हे दरवेळेला होतं, जसं मी कायम सांगतो बोर होतो म्हणून काहीतरी नवीन करायची इच्छा होते, पुन्हा गोंधळ करायचा होता, मग आता गोंधळ करायचा तर एक केलाय, दोन तीन गोंधळ केले आयुष्यात आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तसा गोंधळच करत आलेलो आहे. पण तो गोंधळ वेगळा, गोंधळ घालणं वेगळा, हा जो आहे अंबाबाईचा जागर गोंधळ घालणं हा एक वेगळा आहे. तर ना ह्याच्यामध्ये गोंधळ म्हटलं की ढंग नकड धाद नकड धंग नकड धाद नकड धंग नकड धाद नकड धंग नकड, याच एका पॅटर्नमध्ये आम्ही कायम गोंधळ ऐकलेला आहे. नॉर्मली ह्याच्यातच होतो, अगदी आमच्या लहानपणी ऐकलेला हा एक पॅटर्न होता, डिक टक कडंग डिक टक कडंग डिक टक कडंग डिक टक कडंग. हा पॅटर्न एवढा खुणा होतो आम्हाला, इतकं गोंधळांचाच पॅटर्न आहे. बट मुद्दाम सांगतो की आम्हाला एनिवे खूप गोंधळी भेटत असतात कायम आमच्या आयुष्यात, पुन्हा पुन्हा म्हणजे भूते सुद्धा भेटतात रस्त्यावरचे अजूनही भेटतात. तर खरं सांगू का, हाच एक नंबर आहे ना जो गेली 10-12 वर्ष चेंज नाही केला, पण रिझन आहे नंदीबैलवाले जे आहेत ना त्यांच्याकडे हा नंबर आहे, आणि ते बिचारे फार प्रेमाने फोन करतात, सर काय वाटतंय कसं वाटतंय बरं आहे का आम्हाला तुमची आठवण आली. सो अशा बऱ्याच लोकांकडे हा नंबर आहे. सो त्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की आम्ही पण विसरलो होतो साहेब हा पॅटर्न असा असतो आणि आमच्यात पण वाजवत नाही, आता झालं हा संपलाच होता पॅटर्न. मी एवढं पॅटर्नबद्दल बोलण्याचं कारण आहे, कंपोजिशन आणि कंपोजिशनचं व्हॅल्यू एक वेगळा भाग आहे, पण ह्याचं जर काही जास्त खुणावत असेल किंवा जर जास्त अट्रॅक्ट करत असेल तर माझ्या मते त्याचा रिदम पॅटर्न आहे. बिकॉज तो रिदम पॅटर्न नुसता असून उपयोग नाही, ज्या वेळेला त्याला एक हाईट मिळायला पाहिजे त्यावेळेला त्याची हाईट येते. आणि कंपोजिशन आणि लिरिक दोन्ही गोष्टी एकाच कारणाबद्दल चाललेलं आहे की त्याचं कारण आहे आपल्याला झालेली जाणीव, आणि ती जाणीव इतकी महान असते की आपण स्वतःला ओळखणं, आज मला जाणवलं की मी काय आहे, आज मला जाणवलं दुःख काय आहे, आज मला जाणवलं की नक्की प्रकाश पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो, तो दिवटीचा प्रकाश माझ्या अंतरंगी विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले जसं म्हणतात तसं गोंधळी स्वरूपामध्ये हे म्हटले असं समजा. तर ते जे आहे तेज आमच्या मनामध्ये चमकलंय असं त्या गोंधळाचं स्वरूप आहे. आणि अकॉर्डिंग टू मी ना आमच्याकडे असे बरेच गोंधळ आम्ही कदाचित अजून पुढे आयुष्यात बरेच करू, पण हा एक असा प्रकारचा आहे ना की दिस गोंधळ मेक्स मी क्राय, इट हॅज एव्हरीथिंग इन इट, यु नो. आम्ही सुद्धा शोमध्ये गातो तेव्हा ती जी लास्ट लाईन जी अतुलने लिहिली आहे, बा सकल कलाधिपती गणपती धाव, तिला ना ते मला ते कंपोजिशन पण फार आवडतं, गोंधळाला याव, इट हॅज काहीतरी घडतं अशा वेळेला ना की असं काहीतरी चमत्कारिक गोष्टी येतात जग, आणि विथ द कोरस इट साऊंड्स इवन मोर ब्युटिफुल. छान गायलास बाळा, खूप छान गायलास. तुझ्याकडून ना हा जो बाज आहे आणि ह्याच्यामध्ये जी तुझं कमांड दिसते ना ती फार छाती ठोकपणे गातो ना आपण जसं, तसं मला तुझी गायकी तुझा अप्रोच ह्याच्यावरचा मला फार आवडला. फक्त म्हणजे गरजेचं नाही आहे, फक्त काही वेळेला गाणं समजून घेतलं तर इमोशन त्याच्यामध्ये येतं, नाही तर बाज म्हणून जे गायलंस ते अमेझिंग होतं. मला आवडलं काय, नॉर्मली जे तुझ्या आवाजाची धार वापरतोस ना तू, ती या गाण्यामध्ये तू कमी वापरलीस. कमी म्हणजे तो शार्पनेस जो आवाजाचा आहे ना तो सळसळता दिसतो, यावेळेला जिथे ते मार्दवता आणायला पाहिजे त्याच्यामध्ये ती आवाजाची मार्दवता तू आणतोस, इमोशनची आणायला पाहिजे होती, एवढंच माझं म्हणणं आहे. तरी सुद्धा मला तुझं गाणं आणि तुझा अप्रोच फार आवडला, कारण तो अदरवाईज इथे कोणी दुसरं गाऊ शकत नाही चांगलं, त्यामुळे तूच एक आहे जो हा गोंधळ इकडे गाऊ शकला असता. सो तुझं अभिनंदन, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अतुल दादा, हे हा गोंधळ आहे ना हा फक्त गोंधळ नाही आहे, पण ही आळवणी आहे, आणि आळवणी आहे त्याचे शब्द काय सांगतात, शब्द काय म्हणतात ना, त्या पद्धतीने थोडंसं मला वाटलं की तू अजून आर्तता
त्यामध्ये आणली असतीस ना, जी यांनी गाताना दिली आहे. मीपणाचा दिमाग सुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. हे जे आहे ना, याच्यामध्ये थोडंसं कंप्रेस तू केलं असतं ना, जे की तुझी सवय नाही आहे, पण हे शिकून घे आणि टच करायचं त्या त्या लाईनना. अशा म्हणायच्या की जसं काय तू तू हे म्हणतोय, तुला तुला आतून फील होतं ते, तर मला वाटतं हा अजून म्हणजे हा झिंगाट परफॉर्मन्स होऊ शकला असता. पुढच्या वेळी लक्षात ठेव. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. बेलाताई, प्रतीक, अगदी तुझ्या पहिल्या राऊंडपासून तुला आत्तापर्यंत मी बघत आली आहे, तुला ऐकत आली आहे, आणि ना तुझ्यात जो एक कमालीचा कॉन्फिडन्स आलेला आहे प्रत्येक गाण्यासोबत, तो खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. थँक्यू. सो त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. अशा गाण्यांमध्ये रिदम इतका जास्त प्रामुख्याने आपल्याला ऐकायला येत असतो की आपण त्याच्यामध्ये वाहत जातो, पण अशा गाण्यांमध्ये आपल्याला या गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते की जर आपण रिदम पूर्णतः बंद केला आणि फक्त तुझा आवाज ऐकला, तर तरीसुद्धा ते गाणं त्या तितक्याच इम्पॅक्टनी आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तर ते कुठेतरी मला अंतर्यात थोडंसं हलताना मला वाटतं तुलाही जाणवत होतं, पण तुझ्यात त्या क्वालिटीज डेफिनेटली आहेत. अंतरामध्ये मला थोडं सुराला पण अजून जर चिपकून झालं असतं गाणं, आय थिंक फार वरच्या दर्जाचं अजून होऊ शकलं असतं, एवढं नक्की. पण ते तू नक्की करशील. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.